सर्व भक्तगणांना माझा नमस्कार. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करताना त्यावर तुळशीपत्र ठेवूनच नैवेद्य देत असतो. परंतु हे तुळशीपत्र का देतात, यामागे काय कारण आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण तुळस काय आहे हे बघू. तुळशी ही एक पवित्र वनस्पती आहे जी 2-3 फूट उंचीपर्यंत वाढते. याचे 2 प्रकार आहेत, काळा आणि पांढरा. या वनस्पतीला उभ्या फांद्या फुटतात, ज्याला लहान फुले येतात. बहुधा त्याचे मूळ नाव तुळस आहे आणि तुळशी ही त्याची संस्कृत आवृत्ती आहे. तुळशीच्या पानांशिवाय श्रीकृष्णाची पूजा व्यर्थ आहे, कारण श्रीकृष्ण तुळशीच्या पानांशिवाय अर्पण केलेला नैवेद्य किंवा तुळशीच्या पानांवर पाणी शिंपडल्याशिवाय अर्पण केलेले अन्न घेत नाही. तुळशीची पाने पाहणे, स्पर्श करणे, त्याचे ध्यान करणे, प्रार्थना करणे, पूजा करणे, तुळस आपल्या दारात लावणे किंवा तुळशीची पाने खाणे, याच्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक कारण म्हणजे तुळशीची पाने ग्रहण केल्याने अनेक जन्मातील पापांची शुद्धी होते. असे म्हणतात की या वनस्पतीमध्ये मुळापासून ते देठापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात. आता श्रीकृष्णाला तुळशीची पाने का अर्पण केली जातात, म्हणजे श्रीकृष्णाच्या पूजेतही आपण श्रीकृष्णाला तुळशीच्या पानांची माळ हार वाहत असतो. तर आपल्या सोप्या भाषेत सांगितले जाते की विशिष्ट देवतेला अर्पण केलेला विशिष्ट पदार्थ त्या देवतेला आवडतो. साधारणतः आपण असंच कारण ऐकलं असेल, जसं श्री गणपतीला लाल फुले, शिवजीला बेल आणि श्रीकृष्णाला तुळस आवडतात. मग देवतेला तो विशिष्ट पदार्थ का आवडतो हे सांगणारी कथा सांगितली जाते. प्रत्यक्षात शिव, श्री विष्णू, श्री गणपती यांसारख्या श्रेष्ठ देवतांना कोणतीच आवड किंवा नापसंती नसते. विशिष्ट देवतांना विशिष्ट पदार्थ अर्पण करण्याचे कारण हे मनुष्यासाठीच योग्य किंवा मनुष्याच्या लाभासाठीच अध्यात्मात सांगितलेले आहे. कारण श्रीकृष्ण किंवा श्री गणपती देवतेला जे काही आपण अर्पण करतो, भावपूर्ण जर ते अर्पण केले तर देव तो स्वीकारतोच, याच्याही आपण अनेक कथा बघितल्या आहेत. परंतु विशिष्ट पदार्थच का वाहतो, तर त्यामागचे कारण आपण पुढे जाणून घेऊया. आपण जी काही पूजा करतो त्याचा एक उद्देश म्हणजे दिव्य चैतन्यासह चार्ज करणे, जेणेकरून त्या मूर्तीतील चैतन्य आपल्याला म्हणजेच पूजकाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी मदत करेल. तो चैतन्य निर्माण करण्यासाठी त्या मूर्तीला अर्पण केलेल्या पदार्थामध्ये त्या देवतेच्या पवित्र क्षणांना म्हणजेच चैतन्य सूक्ष्मकणांना आकृष्ट करण्याची क्षमता महल्लोकापर्यंत इतर पदार्थांच्या तुलनेत जास्त असते. जसे लाल फुलामध्ये श्री गणपतीची पवित्रता, बेलामध्ये शिवाची, तुळशीमध्ये श्री कृष्णाची पवित्रता आकर्षित करण्याची क्षमता असते. म्हणून श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण केली जातात. तर अध्यात्मशास्त्रानुसार हे कारण आपण लक्षात घेऊन पूजा करताना श्रीकृष्णाचे स्मरण करून आणि त्या तुळशीच्या पानांमध्ये श्रीकृष्णाचे तत्व आकृष्ट होत आहे आणि नंतर त्याचा मलासुद्धा लाभ होत आहे, या प्रकारे भाव ठेवून आपण ती वाहूया. तुळशीला वैराग्याचे प्रतीकही मानले आहे. तुळशीचे रूप अलिप्ततेचे प्रतीक आहे. एकदा श्रीकृष्णाचा विधी करत असताना एका पारड्यात हिरे, मौल्यवान रत्ने, सोने इत्यादी ठेवूनही श्रीकृष्ण बसलेले जे दुसरे पारडे होते ते हलले नाही. शेवटी रुक्मिणीने सर्व संपत्तीवर तुळशीचे पान ठेवल्यानंतरच त्या वजनाचा तोल केला. या घटनेद्वारे श्रीकृष्णाने शिकवली की त्याला केवळ अलिप्ततेने जिंकता येते. याबद्दल संतही आपल्याला असेच सांगतात की देवाकडे सुख मागू नये, देवाने जे आपल्याला दिले आहे ते उपभोगण्यासाठी
जे काही आपल्या कर्मानुसार आपल्याला मिळाले आहे ते देवाचा आशीर्वाद म्हणून स्वीकारावे. देवाकडे सुख मागण्याऐवजी दुःख भोगण्यासाठी शक्ती मागावी आणि देवाचे नामस्मरण करत जीवन जगावे. श्रीकृष्णाच्या प्रेरणेनेच आपण हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपण श्रीकृष्णाच्याच चरणी आभार व्यक्त करूया. श्रीकृष्णार्पणमस्तू.